नगर कल्याण महामार्गावर 36 लाखाचा 200 किलो गांजा पकडला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे येथील नार्को विभागाने ही कारवाई केली. अधिकारी यावर 1 महिन्यापासून लक्ष ठेवून होते असे कस्टम नार्कोटेस्ट अधिकारी अलेक्झांडर ली यांनी सांगितले. सुमारे 36 लाख रुपये किमतीचा 200 किलो गांजा व 25 लाखाची इनोवा गाडी असा 61 लाखाचा मुद्देमाल व 2 इसमांना ताब्यात घेतले आहे.